कशा पद्धतीने राबवली जाणार आहे? आज स्वच्छता दिंडी शुभारंभ, आपल्याला कल्पना आहे किती वारकरी, म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षाही खूप मोठ्या संख्येत जास्त प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी दिंडीमध्ये यावेला आहेत. आणि ही वारकरीची संख्या जशी वाढते आहे तशी आरोग्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल की दिंडी गेल्यानंतर गावामध्ये, पंढरपुरामध्ये, खेड्यांमध्ये किती अस्वच्छता असायची, आणि म्हणून ही वारी निर्मळ असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे, भावना आहे आणि आमची शासनाची आहे. आणि म्हणून या वारीला यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा, म्हणजे गेल्या वर्षी आपण 9 कोटी रुपये दिले होते, यावर्षी आपण त्याला 21 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्या आरोग्याच्या काळजी, सगळ्या टॉयलेट्स असतील, पाणी असेल, प्राथमिक उपचार असतील, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल, सगळ्या गोष्टींची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलीही अस्वच्छता या ठिकाणी दिंडीमध्ये होणार नाही, या पालखी सोहळ्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम, आणि विशेष करून ज्या गावांना प्रथम पारितोषिक स्वच्छतेच्या विषयामध्ये मिळालेलं आहे त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर, या उपक्रमाची खूप छान जाहिरात केलेली आहे, तसं कालपासून 2 जाहिराती ज्या आहेत त्या स्वच्छता दिंडी किंवा पालखी सोहळ्याचा आणि त्या जाहिरातीचा काही संबंध नाही. मी आज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. संजय राऊत म्हणले की देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला नाही तर मनाला जखम झाली आहे, त्यामुळे ते इतर कार्यक्रमाला जात नाही आहे. आणि वारं जे आहे ते वाऱ्याने दिशा बदलली आहे, महाराष्ट्रात वेगळंच वारं वाहत आहे. नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि एक वस्तुस्थिती आहे. काल कॅबिनेटमध्ये असतानाच मुख्यमंत्री महोदय त्यांनी सांगितलं होतं आणि मलाही माहिती, कारण मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहे, मला सगळ्यांच्या आरोग्याची काळजी असते. आणि त्यामुळे हे खरं आहे की सतत विमानामध्ये प्रवास करून थोडं कानामध्ये त्रास माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे होतात, त्यामुळे 2-3 दिवस तुम्ही प्रवास करू नका विमानाने, कारण प्रेशर कानावर किती येतं याची आपल्याला कल्पना आहे छोट्या विमानामध्ये. आणि म्हणून त्या सूचनाही डॉक्टरांच्या ठिकाणी होत्या, आणि म्हणून काल उपमुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला गेले नाही, हे खरं कारण त्यामागचं आहे. पण तो दुसरं जाहिरात आल्यामुळे गेले नाही किंवा कुठल्या दुसऱ्या कारणामुळे गेले नाही असा कुठलाही प्रकार नाही. नाही, मला वाटतं ही सगळी फेक बातमी होती 5 मंत्र्यांच्या बाबतीत. मी आधी सांगितलं, मला वाटतं असं पुढे चर्चासुद्धा नाही. आता मी मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहे, मी सिनियर सदस्य आहे, पण अशी चर्चासुद्धा कुठे झालेली नाही, ही बातमी आली कुठून, हाच मोठा खरं चर्चेचा विषय आमच्या. नाही, मला वाटतं तोच प्रश्न आम्हालाही आहे, तो प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनाही आहे. काल ही जाहिरात आली कशी, आली कुठून? काल खरं मी आपल्याला सांगायला हरकत नाही, काल एक एक विषय झाला तर बरं होईल. आता तुम्ही एकदम हिशोबावर नका येऊ. मला वाटतं काल जी जाहिरात आली ती थोडीशी नकळत आली असं म्हणायला हरकत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझीही काल चर्चा झाली. मी काल कोल्हापूरला आल्यावर माझी त्यांच्या एका दुसऱ्या कामांसाठी मी गेलो, त्यावेळेला समक्ष या विषयावरही चर्चा झाली. पण त्यांनी हाच विषय केला की जाहिरात आली कशी काय, त्यांचाही प्रश्न हाच होता. आणि म्हणून ती कुठेतरी नकळत कार्यकर्त्याकडून गेलेली जाहिरात होती. आणि म्हणून आज मुद्दामहून पुन्हा खुलासा म्हणून किंवा असं समजण्याचं अजिबात कारण नाही की युतीमध्ये कुठेतरी दुफळी आहे, युतीमध्ये कुठे मतमतांतर आहे, असं अजिबात या ठिकाणी नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत, भाजप सेना, आम्ही पुढच्या निवडणुकासुद्धा एक मनानं, एक दिलानं आणि ताकदीनं या ठिकाणी लढणार आहोत. आणि आपल्याला आपल्याला कळेल पुढे भविष्यामध्ये जरी अजितदादा म्हणत असले की घोडा मैदान म्हणजे समोर आहे, निवडणुका घ्या, निवडणूक आयोगाला जेव्हा योग्य वेळ वाटेल त्यावेळेला त्या निवडणुका लागतील, त्या काही आमच्या हातातला विषय नाही सरकारच्या की निवडणुका कधी घ्यायच्या, पण तो ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की इसमें कितना दम है. कॅबिनेट बैठकीमध्ये ज्या खासगी लोकांना घेऊन रेड टाकल्या प्रकरणी त्यांच्यावरती उघडपणे नाराजी व्यक्त केली काल फडणवीस यांनी, काय नेमका हा सगळा प्रकार? नाही, काल फडणवीस म्हणाले आणि खरं आहे का हा एक मोठा भाग आहे की आता आजकाल बोगस बियाण्याचा मोठा सुळसुळा झालेला आहे. शेतकरी आमच्या अंगावर येत आहेत की बाबा हे काय चाललेलं आहे, हे कसं काय होतं आहे. आणि खरं आहे की राज्यामध्ये शेतकरी आपण बघतोय की वर्षभर राबतो, जमीन त्याची काळजी घेतो, ती जमीन कसतो, नागरटी वखरटी करतो, आणि पेरणीच्या काळामध्ये जर असं बोगस बियाणं आलं तर त्याचं पूर्ण वर्ष वाया जातं.
मोठ्या वर्षभर त्याला मोठ्या वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून या बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, बोगस बियाणं अजिबात येता कामा नये या संदर्भामध्ये मोठी चर्चा कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झाली। पण यामध्ये खाजगी लोकांना घेऊन हे रेट टाकले, खाजगी लोकांना नाही, आता आमच्याकडे ठिकठिकाणी शेतकरी पण म्हणायला लागले आहेत आणि कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत की या ठिकाणी जर व्यापारी जर अशा पद्धतीने बोगस बियाणं वापरत असतील आणि देत असतील तर आम्हीच त्यांना धडा शिकवू। आणि खरं आहे शेतकऱ्यांनी का सहन करावं, अधिकाऱ्याची वाट बघावी, पण मला असं वाटतं की व्यापाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये संयम ठेवला पाहिजे, कुठेही शेतकऱ्यांच्या जीवाशी जा खेळ असं मी म्हणेन। आणि म्हणून आता नुसते खाजगी नाही पण शेतकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील राजकीय पक्षाचे ते सुद्धा या बाबतीमध्ये कुठेही असं सहन करून घेणार नाही। झाकीर नाईक यांच्या खात्यातून राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेला 500 कोटी रुपये आले, ईडीची चौकशी करा, राहुल कुल यांची चौकशी लावली नाहीये, खरंच झाकीर नाही बाबा 500 कोटी रुपये हा खरं तर मी आताच ऐकतोय, मला काही या संदर्भामध्ये माहिती नाही। पण असं 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 एकच विचार, इकडे मनाला जखम, इकडे डोक्याला, इकडे गुडघ्याला जखम, खात्यातून खरंच राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेचं जर पैसे आले असतील तर मला वाटतं असं फेक बातम्या 500 कोटी आले, 1000 कोटी खात्यामध्ये आले, मला वाटतं असं हे मी पहिल्यांदाच आपल्याकडून मी पहिल्यांदाच हे ऐकतो आहे, याची खातीरजमाई झाली पाहिजे, अन्यथा काहीतरी कोणी वेग आरोप करायचे, याच्या खात्यामध्ये 1000 कोटी आले, त्याच्या खात्यात 500 कोटी आले। काँग्रेस महाराष्ट्र करायचं, मला वाटतं काँग्रेसची अवस्था काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, राज्यामध्ये काय आणि देशामध्ये काय आपल्याला कल्पना आहे, आणि म्हणून काँग्रेसने या गप्पाच करू नये, आता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवावा। आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, खासदारकी आहेत, खासदारकीमध्ये त्यांनी एखादा दुसरा खासदार त्यांनी निवडून दाखवावा, माझं त्यांना आव्हान आहे। हे बघा आता आजची जाहिरात चांगली आलेली आहे, आजची जाहिरात त्यांनी दिलेली आहे शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांनी, त्यामुळे त्यांचे फोटो येतील। सरकारचं आरोग्य अतिशय ठणठणीत आहे, सरकारच्या आरोग्याला कुठे काही झालेलं नाही, 100% चांगलं आरोग्य आहे सरकार, त्यामुळे एखाद्या बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कुठे आरोग्य बिघडेल किंवा कुठे डोकं दुखेल किंवा ताप येईल असं कुठेही नसं म्हणण्याचं कारण नाही। संजय राऊत मनाला जखम झाली या जाहिरातीमुळे, मला वाटतं अशी तर कुठेही परिस्थिती मला दिसत नाही, 2-3 ठिकाणी जर आपण जर थोड्याफार घटना वगळल्या कुठेतरी त्या मोबाईलवर कुठल्या पोस्ट टाकण्यावरून किंवा पोस्टर टाकण्यावरून, तर राज्यामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची अशी काही विपरीत परिस्थिती नाही आहे। आपल्या काळामध्ये काय होतं, आपल्या काळामध्ये किती मंत्री आत गेले, आपले गृहमंत्री किती खंडण्या जमा करत होते हे पण आपण बघा ना। आता तर आमचे गृहमंत्री आहेत, आपण सांगावं एखाद्या अधिकाऱ्याने कोणाला बदलीमध्ये कोणाला पैशाची मागणी झाली, कोणाला एखाद्या हॉटेल व्यवसायांना, बार चालकांना, मालकांना कुठे खंडणी मागितली म्हणून, मला असं वाटतं की खूप मोठा फरक मागच्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये आहे। देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी गृहमंत्री आहेत आणि मला कोणी सांगावं, त्यांच्याकडे बोट दाखवावं कोणी की हो एखाद्या बदलीमध्ये इथे कुठे अपव्यवहार झाला, कुठेतरी कोणी खंडणी मागितली। मागच्या काळामध्ये गृहमंत्र्यांनी किती पराक्रम केलेत, किती खंडण्या मागितल्या महिन्याला 100-100 कोटीचे एकेका शहरामधून, आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। नाही सुप्रिया सुळेंना काय म्हणते त्यांना म्हणू द्या, तुम्ही तुमची वज्रमुठ आहे ती जरा ठीक ठेवा, तुम्ही काँग्रेस आहे, शिवसेना आहे, तुम्ही उद्धवजींची ती तुम्ही सांभाळून ठेवा, आमच्यामध्ये उगाच कशाला यांनी अपमान केला त्यांनी अपमान केला, तुमच्यामध्ये काय चाललं जरा ते बघा ना, जरा दादा किती नाराज आहे, त्यांचा किती अपमान होतो पदोपदी, त्यांच्याकडे लक्ष द्या। अशी कुठलीही जाहिरात आमच्याकडे येणार नाही, पण तू आज 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 जी जाहिरात आलेली आहे ती सेनेच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली म्हणून त्यांचे फोटो येणे अपेक्षित आहे। साहेब पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा देणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।